हो, मनीषा भेटणार आहे आज मला. मी स्वतः तिच्याशी बोलतो. हो चालेल, नाही तू एक, मी तुला नंतर फोन करतो. बाय. तू इथे का आली आहेस, कशासाठी आली आहेस माहिती आहे मला. काय बोलणार आहेस तेही माहिती आहे. विवेक दादांनी चुका करायच्या आणि तू त्या निस्तारायच्यास, हे काही नवीन नाही राहिलं आम्हाला. माझ्या कालच्या बोलण्यावरनं तू नाराजही झाली असशील कदाचित, पण मी तुला एक सांगतो की काल जे काय, मी नाराज झालेली नाहीये आणि नेहमीप्रमाणे मी यांच्या वतीने माफी मागण्यासाठीही इथे आलेली नाहीये. कारण कालच्या गोष्टीचा विचार केला तर तुझी कुठलीही चूक नव्हती. तू योग्यच बोललास जे बोललास ते. तेजस, फार पूर्वीच मला आबांनी सांगून ठेवलंय, आपल्या नवऱ्याच्या होला हो करत राहणं हे जसं चुकीचं आहे, तसंच त्याच्या चुका अजिबात दाखवून न देणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे. फार पूर्वीपासूनच मी त्याप्रमाणे वागायला हवं होतं. निदान काही गोष्टी तरी मी थोपवू शकले असते, पण मी गप्प राहिले. यापुढे तसं होणार नाही हे सांगायला मी इथे आले. मला वाटतं मला जे बोलायचं आहे ते याहून स्पष्टपणे बोलायची गरज नाही. तू स्वतःला एकटा समजू नकोस. तेजसला बोलवलंस ना खाली? हो बोलावलंय, पण काका तुम्ही विवेकशी सुद्धा बोला एकदा. पण दादा बोललेत ना त्याच्याशी. दादा बोललेत हो, पण तुम्ही सुद्धा बोला ना एकदा. चांगली खरट पट्टी काढा त्याची. काय बरं काय, विवेक सुद्धा बिचारा अतिशय चमत्कारिक परिस्थितीचा, त्याला चांगली नोकरी मिळालेली नाही, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालाय तो. काका ते काहीही खरं असलं ना, तर तो ज्या पद्धतीनं काल तेजसशी बोललाय किंवा जे काही बोलला ते नाही पटणार नाही अजिबात कोणाला. गिरीश घर सोडून जायचं कारण हेच आहे विवेकची बोलणी. चौदा तेजस सुद्धा असंच घर सोडून गेला तर काहीतरी बोलू नकोस रे बाबा. मग तुम्ही विवेकला वेळी सावरा काका प्लीज. गिरीश सारखा संयमी माणूस, त्याची सुद्धा सहनशक्ती संपते. तेजस तर तुम्हाला माहिती आहे किती लहरी आहे. पुन्हा तेच, असले विचार सुद्धा कसे येतात रे तुमच्या डोक्यात मनात. काका मनसं नाही बोलत आहे मी, खुद्द तेजसच माझ्याशी असं बोलून गेलाय. काय बोलला, काय बोलला तेजस? अरे ये ये तेजस ये बेटा ये ये बस ये बेटा बस 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 बरं का तेजस, काय म्हणजे काल विवेक ज्या पद्धतीने तुझ्याशी वागला बोलला नाही खरंच लाज वाटली मला. शे अरे त्याच्यासारख्या माणसाने असली पातळी गाठावी, चूक आहे अतिशय चूक. पण बरं का असाही विचार कर की विवेकही अतिशय चमत्कारिक परिस्थितीतून चाललाय सध्या. नाही मी कुठल्याही प्रकारे त्याच्या वागण्याची भलामण वगैरे करत नाही आहे. काय मला काय वाटतं की झालं गेलं संपलं, त्यांची गोष्ट काल संपली नाही का. आणि मला खात्री आहे विवेकला सुद्धा आता असं वाटत असेल, पश्चाताप झालेला असेल, खरं सांगतो माझी खात्री. ठीक आहे, मी विसरून जायला तयार आहे काका, अगदी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. नाही मी हे प्रकरण तेवढं ताणून धरणार. भले भले विवेकला या गोष्टीची जाणीव नसेल की तो ज्या व्यक्तीशी बोलत होता ती समोरची व्यक्ती म्हणजे त्याचा सख्खा भाऊ आहे. भले त्यांनी माझ्या म्युझिक करिअर विषयी काय वाटेल ते बोललेलं असू दे, ते विसरून जायला तयार आहे ना काका सगळं.
सगळं विसरून जायला तयार आहे. भले भले त्यांनी मला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली असेल की इतका मोठा होऊनही या घरात मी पोसला जातोय तो इतरांच्या पैशावर, तरीही मी सगळं विसरून जायला तयार आहे काका. पण एक गोष्ट नक्की आहे काका, एक गोष्ट नक्की की प्रत्येक गोष्टी विसरायला आणि स्वीकारायला काही मर्यादा असतात. असं समजूया की या घटनेनंतर माझी मर्यादा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली. चल बस. या. अरे वा सागर, काय पटकन घर लावलंयस तू. मग कसं वाटलं? मस्त. नवरा बायको कडून बरच काही शिकलाय म्हणायचं. चांगला सेन्स आलाय तुला इंटिरियर डिझायनिंगचा. आई आपण कुठे आलोय ग? स्वप्न बेटा कसं वाटलं हे घर तुला? ठीक आहे का? कारण आता आपण याच घरामध्ये राहायचं. का आपल्या खोलीचं काम अजून संपलं नाही वाटत? हो अजून व्हायचंय काम. खोटे बोलताय तुम्ही. मला राहुल आणि प्रीतीने सगळं सांगितलं की काही खोलीचं काम वगैरे चालू नाही. खोटे बोलला तुम्ही माझ्याशी. मला काही ऐकायचं नाहीये. मला घरीच जायचंय दादांच्या. हे बघ स्वप्ना, स्वप्ना स्वप्ना किती छान जागा आहे ही. हा खाली खेळायला खूप मोठं ग्राउंड आहे, छान छान स्विमिंग पूल आहे आणि किती छान छान मित्र मैत्रिणी आहेत तिथे. तुला खेळायला खूप मजा येईल राजा. मला काही नको ते, मला घरीच जायचंय. अगं आता हेच आपलं घर आहे राजा. नाही स्वप्ना उगाच हट्टा करू नकोस. तुम्हाला यायचं नसेल ना तर नका येऊ. मी एकटी जाईन. मला पूर्ण पत्ता पाठे, सांगेन टॅक्सीवाल्याला आणि जाईन. मी एकटी जाईन. स्वप्ना स्वप्ना हे बघ, सावरून कधी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे करिश्मा? स्वप्ना स्वप्ना एक ना एक दिवस हे ऐकायला लागणार हे माहितीच होतं मनीषा मला. गिरीश दादाला विवेक दादांनी सुनावलं आणि मलाही काल तोंडावरती बोलला असतो. मला तर वाटतं ना मनीषा की मला या विषयावरून सुनावण्यासाठी संधी शोधत होता. काल त्याला संधी मिळाली आणि तोंडसुख घेतलं त्याने. तेजस म्हणजे तू काही उलट बोल. गप्प बसणाऱ्यांमधला मी नाहीये मनीषा. आणि उगाच कोणी खुसपट्या काढून मला उलट सुलट बोलत असेल किंवा मला ओरडणार असेल तर मी ऐकून घेणार नाही. सरळ सरळ सुनावलं त्याला की बाबा काय इच्छा आहे तुझी, इतरांसारखा मी पण घर सोडून निघून जाऊ का? तुला सांगतो मनीषा, भ्रमिष्ट झालाय. भ्रमिष्ट तू. नोकरी मिळत ती संधी गेली हातातून. चिडचिडा झालाय नुसता. ऊट सूट घरातल्या प्रत्येकावरती राग काढत फिरत असतो. बेकार मी पण आहे मनीषा, बेकार मी. म्हणून असा ऊट सूट सगळ्यांवरती चिडत नाही मी. दादा काय म्हणाले? दादा काय म्हणणार? साहेब म्हणाले दादांशी बोलतो असं. पण खरं सांगू का मनीषा, दादाही आता विवेक दादाला समजावून समजावून कंटाळले असते, थकले असतील बिचारे. कधी कधी तर मला असं वाटतं ना मनीषा की इतरांपेक्षा हाच जर का घर सोडून गेला ना तर जास्त बरं होईल. तेजस काहीतरीच काय बोलतोयस? काहीतरीच काय म्हणजे मागावून नाही बोलत आहे, तोंडावरही बोललो त्या. तू हे बोललास? मग काय घाबरतो काय त्याला? कधी ना कधी त्याला तोंडावर सुनावणं खूप गरजेचं होतं मनीषा. नाही आता माझ्याशी बोलताना 10 वेळा विचार करेल ना. मग बाबा कुठे गेलेत तुझे? त्यांच्या संपादकांना भेटायला गेले आहेत ओलार फाटाच्या लिखाणासंदर्भात. ओलार फाटा. आमचे दादा सागरशी कधी बोलणार आहेत या संदर्भात देव जाणे. तुला मी म्हणते की नाही केव्हापासून चल खाली जाऊ, कितीतरी मुलं खेळतायत खाली. पण मी त्यांना ओळखतच नाही ना. मी येते ना ओळख करून द्यायला. चल जाऊया.
त्याच्यापेक्षा आपण दादांकडेच जाऊया. स्वप्ना आई ग, बाबांनी मला प्रॉमिस केलेलं की मला जेव्हा वाटेल तिकडे जावं असं तेव्हा मी जाणार. मग बाबा आले ना की त्यांनाच विचार. मग तू तरी चल ना. काय स्वप्ना, काय चाललंय? हा बाबा चला ना. कुठे? दादांकडे. तुम्हीच प्रॉमिस केलं होतं ना. दादांच्याकडे ना जाऊयात ना आपण. मला काय वाटतं स्वप्ना, आपण आज बुकशॉपमध्ये जाऊयात. हां, छान छान कॉमिक्स विकत घेऊ. तुला बार्बी डॉल घ्यायची होती, बार्बी डॉल घेऊ आपण. बार्बी डॉल? हो. आणि दादांच्याकडे आपण आज किंवा आजच्याऐवजी आपण उद्या किंवा परवा सुद्धा जाऊ शकतो ना. हां, त्यापेक्षा आज आपण मस्तपैकी जाऊन शॉपिंग करूयात, पावभाजी खाऊ, मिल्कशेक खाऊ. हां, चल आता पटकन तयार होऊन येतो. हो. आजचा निभावलंस, उद्याचं काय करशील? होईल हळूहळू सवय तिला. आणि त्यातून वाटलंच तिला एखाद्या दिवशी जावं दादांना भेटायला तर जाऊ ना आपण घेऊन तिला. काय? नाही सागर, अजिबात नाही. दॅट्स इम्पॉसिबल. हे पुन्हा आले म्हणून विवेक भाऊजी चांगलंच खिजवतील. आणि त्यांनी कोणी काही विचारपूस केली एवढ्या दिवसात? आबांकडून परतल्यापासून दादांनी साधा एक फोन सुद्धा केला नाही. माझी अपेक्षाही नाही आहे, पण म्हणणं एवढंच आहे की त्यांच्या परीने त्यांनी सगळे संबंध पूर्णपणे तोडलेत हे तू लक्षात घे. एनिवे, मला काय तुझा मूड स्पॉइल करायचा नव्हता, विषय निघालाच म्हणून बोलले. फॉरगेट इट, जाऊ. आज काय झालं, काय विशेष? हो, त्या घोरपड्यांनी दळवींना आपल्या मार्गातून पूर्ण बाजूला काढलेलं आहे. ओलार फाट्या संदर्भातले त्यांचे लेख कुठेही छापून येणार नाहीत अशी व्यवस्था झालेली आहे. वा दादा, मी तयार. अरे वा, छान रेस तुझा. चल मी पण फ्रेश होऊन येतो. हा, काय येऊ का दादा? बाबा, तुम्ही केव्हा आलात आणि एवढ्या लवकर? मीटिंग होती ना तुमची संपादकांबरोबर? हे घ्या. झाली ना मीटिंग? झाली. बाबा काय झालंय? काय गे, असे अनुभव केव्हा ना केव्हा वाट्याला येतातच माझ्या प्रत्येक लिखाणाच्या बाबतीत. पण यावेळेला एवढ्या सुरुवातीलाच नकार मिळेली अपेक्षा नव्हती. कसला नकार? ओलार फाट्याच्या लेखासंदर्भात संपादकांनी स्पष्टपणे सांगितलं की हे एवढ्यात छापता येणार नाही. एवढ्यात? एवढ्यात नाही म्हणजे कधीच. पण मग मग दुसऱ्या वर्तमानपत्राकडे जा ना. त्याचा काही उपयोग नाही आहे मनीषा. त्यातल्या त्यात मला वाव मिळेल असं एकच वर्तमानपत्र आहे. आय मीन होत. नंतर सारवा सराव करायला म्हणाले, नंतर बघू वगैरे. पण त्यात काही अर्थ नाही. नंतर म्हणजे कधी? तोपर्यंत सागर आणि अनिरुद्धची कामं जोमात सुरू झालेली असतील त्या जमिनीवर. घोरपडे साहेब या वेळेला यशस्वी ठरले असं व्हायचं. पुन्हा कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये येतीलच समोर. पण तूर्त हा ओलार फाट्याचा विषय बंद. रातोरात दिल्लीला जायचं. काय आमच्या
वर्तमानपत्राची हिंदी एडिशन निघते तिकडे. तर संपादक साहेब मला म्हणाले की तिथल्या नवीन रिपोर्टर्सना मार्गदर्शनासाठी म्हणून काही दिवस तिकडे जा म्हणाले. मी काय करणार आहे मार्गदर्शन? नाही पण असे हातपाय गाळूनही चालणार नाही. कोणी सांगाव उद्या त्यांच्यामधूनच एखादा उद्याचा पत्रकार दळवी उभाही राहील जो अपयशानं न खचता काम करत राहील. बाबा मी प्रयत्न नाही सोडणार बेटा. आपण आपल्या मार्गानं जात राहायचं बरोबर. कोणी असलं तर आनंदच आहे नाही तर? बाबा मी कायम तुमच्या सोबत आहे. छान ड्रॉइंग काढलंय सर. फुल क्लास मधून माझा फर्स्ट नंबर आला या ड्रॉइंग साठी. काय सांगतेस गाय? शाबास. हे ड्रॉइंगचं झालं, आता अभ्यासाचं काय? परीक्षा जवळ आली आहे. अभ्यासाचं काय, परीक्षेच्या वेळेला. आणि तसं काय, वर्ष काकू आहेत की आमचा अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळेस मी तिकडेच येणार आहे राहायला. जरुरी जरुरी. बरं आता हे घेऊन जा बघू. बाबांची मला बोलायचं ना ऑफिसच्या कामाचं. पण एवढी सगळी चित्र उरली आहेत ना. अगं तू येणार आहेस ना, तेव्हा हे बुक घेऊन ये. जा शाबास. तुझ्या पप्पांकडे फोन केला होता तेव्हा इथला ॲड्रेस मिळाला. बरं आता यासाठी आलो आहे ते तुला सांगतो. चालू पोलार फाट्याजवळ गैरप्रकार करून तुम्ही जी जमीन बळकवली आहे त्याच्यात नाहक आबांची जमीनसुद्धा बळी गेली आहे आणि या गैरप्रकाराला तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे तुम्ही म्हणजे तू अनिरुद्ध आणि तो घोरपडे. हे काम मी फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करतो. मी लँड डेव्हलपमेंटशी जेवढा संबंध आहे तेवढाच माझा संबंध आहे. माझ्या कामाच्या मोबदल्यात मी अनिरुद्धकडून पैसे घेतो. ते एका अर्थाने मी फक्त एम्प्लॉई आहे दादा. त्यामुळे ही जमीन कुणी घेतली आणि कशी घेतली याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे दादा. सागर या ज्या गोष्टी आहेत ना या लोकांना सांग, मला सांगू नकोस. माझा याच्यावर विश्वास बसायचा. तुम्ही या संदर्भात अनिरुद्धशीच बोला. ठीक आहे, माझ्या वतीने तू बोल अनिरुद्धशी. बोलशील? नाही दादा. नाही बोल, हरकत नाही. मग होणारे जे परिणाम आहेत ते भोगायला तयार राहा एवढंच सांगायला आलं.